गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आमच्या श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध ग्रामरचे प्रकार शिकत आहोत एस एस सी बोर्ड एक्झामिनेशनसाठी लँग्वेज स्टडी या भागात दोन मार्काला पूड द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा भाग विचारला जातो पहा लँग्वेज स्टडी हा दहा मार्काचा भाग आहे त्या ठिकाणी दोन मार्काला चार शब्दांची किंवा दोन दोन वर्ण देतात एक एक मार्कासाठी असा दोन मार्काचा भाग असतो अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी आपल्याला ए बी सी डीच्या क्रमानुसार वर्णमाला मला लिहावे लागतात जसं काही पहिली वर्णमाला दिलेली आहे या ठिकाणी डार्कनेड डिस्ट्रेस डिटर्मिनर आणि डिवोशन चारही शब्दांची सुरुवात डीने आहे मग एक नंबरचा डी जो आहे डी नंतर आलेला शब्द दुसरा कोणता आहे ए ए वाला लिहावा लागेल नंतर इथे हा ई पहिले येतो मग दोन शब्दांच्या दोन नंबर पोझिशनला ई डी, डीई डी मग यानंतर आपल्याला तीन नंबरचा शब्द पाहावा लागेल टी पहिले येतो का व्ही तर टी पहिले येतो म्हणून डिटर्मिनेशन पहिले येईल मग डिओशन आणि मग या वर्णमालेतला राहिलेला चौथा शब्द डिस्ट्रेस हा शेवटी लिहावा लागेल बघा ज्याची तुलना केलेली मुलं काय करतात दोन तुलना करतात जो पहिला रातो लिहितात आणि दुसरा राहू देतात तसं नाही करायचं आपल्याला जर चार शब्द वेगवेगळे वे पहिल्या अक्षरातले दिलेले असतील तर सोपं आहे जसं काही दुसरं आहे फॅमिली कॅम्पस मग कॅम्पसचा सीने सुरुवात आहे म्हणून सी, सी पहिले लिहिला कॅम्पसवाला नंतर फॅमिली लिहिला मग डब्ल्यूने दोन सुरुवात आहे रायटर आणि होल त्याच्यात डब्ल्यू एच ओ एल ई एच हा पहिले येतो दोन नंबरच्या पोझिशनवाला म्हणून होल आणि मग रायटर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरी वर्णमाला हार्टलेस हॅपलेस आता हॅपलेस या सुरुवाती दोन नंबरला पहिले चारही शब्दांच्या पहिले एच आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी ह्या ठिकाणी एच ए दोन नंबरवाला लिहावा लागेल नंतर एच वाला नंतर यू दो हिंना आहे अहम हर्लेड आणि अहम मात्र एच यू यम यम पहिले येतो आरच्या अगोदर इथे ह्या शब्दाला जो शब्द तीन नंबरला दिसतो आहे हर्टलेड याचा आर जो आहे तो नंतर येतो त्यामुळे आपल्याला हा हर्टलेड चार नंबरला टाकावा लागेल यम पहिले येतो ए ये बी सिरीजनुसार बघा चौथी वर्ण मालामध्ये अनफोडेड इंटरेस्ट इंटरमिटेड ॲझल्ट ॲझल्ट एने सुरुवात येतो पहिले येणारे नंतर आय इंटरमिनेट नंतर प्रॉस्पेक्ट अँड शेवटी अनफोर्ड तसंच पाचव्या वर्णमाल्यामध्ये चारही शब्दांची सुरुवात सीने आहे मग इथे सी ए कॉकोफोनिया सी नंतर ए आलेला दोन नंबरच्या पोझिशनला नंतर ओ आले तर यू नंतर येतो म्हणजे ओ आले दोघी शब्द पहिले येतील मग दोघं शब्दांच्या जर तुलना केली आपण सी ओ यम यम कधी पण पहिले येतो म्हणून कॉमोशन पहिले येईल मग कोप येईल आणि मग कॅन्डल तसे ॲनिमल अफेक्टन्स अच्युअर आणि ॲव्हेड याच्यात ए नंतर सी आलेला अच्युअर शब्द पहिले येणार आहे नंतर यफ वाला अफेक्टिन नंतर ॲनिमल आणि मग ए एवढी हा चार नंबरला बास्केट फुल बु बकेट फुल मून लाईट आणि मॉर्निंग या या चारिंमध्ये बीवाला शब्द बी ए बास्केट फुल नंतर बकेट फुल बीवाले दोघी लिहिल्यानंतर मून लाईट या शब्दाच्या तीन नंबरला ओ आहे म्हणतो मून लाईट आणि मग मॉर्निंग बघा आठवी वर्णमाला ग्रेट वी शेअर आणि टॉक याच्यामध्ये कोणता शब्द पहिले येतो तर आपल्याला जर पाहायचं झालं तर बघा विद्यार्थी मित्रांनो जीवाला शब्द पहिले येणार आहे ग्रेट नंतर वाला नंतर टी आणि मग डब्ल्यूवाला तसं इथे को कॉपरेट कॉम्युनिकेट कॉम्पोज आणि चार्ट सी एच एच वाला नंतर कॉम्युनिकेट यम आणि मग कंपोज इथे चार नंबरला पी आहे आणि इथे चार नंबरला यम आहे यम पहिले येतो ए बी सी लि चौथ्या पोझिशनवाला म्हणून कम्युनिकेट पहिले लिहिल्यानंतर कॉम्पोज आणि मग कॉपरेट शेवटी लिहिला इथे या चार शब्दांमध्ये ई वाला शब्द पहिले लिहितात नंतर फेथफुल नंतर इन्स्पायर आणि मग रिस्पेक्टेबल अकराव्या वर्णमाल्यामध्ये बेचमार्क हा शब्द पहिले लिहावा लागेल नंतर रुबिक आर नंतर यस स्टीअर आणि स्ट्रीव तसंच बाराव्या वर्णमालेमध्ये अचिबल हा पहिले दिला येतो तो, तो पहिले ए ए बी सी डीने सुरुवात होण्यानुसार ए पहिले देतो नंतर डिफेन्सिव्ह डीवाला डी नंतर ई आहे इथे डी ओ आहे डाऊनला म्हणून डिफेन्सिव्ह मग डाऊन आणि शेवटी आरवाला रिअलिस्टिक या तेराव्या एस्क्यूट मिझरेबल यमवाला नंतर स्पेसिफिक आणि स्ट्रेंज स्पेसिफिकचा पी पहिले येतो टी नंतर येतो म्हणून पेसिफिक पहिले घेतला आणि स्ट्रें स्ट्रॅटेजिक्स नंतर घेतला तसं इथे याच्यामध्ये यस यल यलवाला जो शब्द आहे दोन नंबर चारी शब्दांच्या सुरुवातीला बघा यस आहे यस हा शब्द चारींच्या सुरुवातीला आहे मग दोन नंबर यल पहिले येतो म्हणून तो घेतला नंतर पी येतो या शब्दांमधला पीवाला दोन नंबरचा नंतर टीवाला स्टार्ट आणि मग शेवटी वायवाला म्हणजे आपल्याला जर शब्दाचे पहिलं अक्षर पहिलं लेटर सेम असेल तर दुसरं पाहायचं दुसरं सेम असेल तर तिसरं पाहायचं आणि तिसरं सेम असेल तर चौथं पाहायचं चा। जे चौथं जे लेटर आहे ते ए बी डी पहिले येतं का सिक्वेन्स नाही त्यानुसार ती सिक्वेन्स द्यायची जसं पॅशन प्लॅनिंग प्रिझर्व आणि प्राईड चारही शब्दांची सुरुवात पी नाही मग दोन नंबरचं पाहिलं ए वाला फॅशन हा शब्द लिहिला नंतर ई वाला प्रिझरन्स ती पेलिंग मोठी पण राहिली पण दोन नंबरच्या पोझिशनला ई पहिले दोन म्हणून ती घ्यायची नंतर इयरवाला प्लॅनिंग आणि मग प्राईड आपण आमच्या श्री समर्थ अभ्यासिका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रतिसाद करा आम्ही आपल्यासाठी पुढचा व्हिडिओ वर्ड चाईनचा लवकरच पाठवू आपल्या प्रतिसाद आणि आपल्या जास्त मित्रांना सांगा की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आमांचं प्रोत्साहन वाढेल आणि उत्कृष्टरित्या आम्हाला चांगल्या चांगल्या नवीन नवीन प्रकारचे हे व्हिडिओ ग्रामरचे टॉपिक आपल्यासमोर सादर करता येतील